नमस्कार श्रोते हो, स्वच्छ सुंदर शाहूनगरी मध्ये तयार आहात ना कचऱ्याची ऐशी की तैशी करायला? पण नेमकं काय करायचं हा प्रश्न आहेच, तसंच उत्तर आजच्या या कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, मला सांगा, कागद, प्लास्टिक, भाजीपाल्यांची देठ, फळांच्या साली या सगळ्यापासून तयार होणारा कचरा, त्याचं काय करायचं? तुम्ही म्हणाल, कचऱ्याचं काय करायचं, कचऱ्याला केराशी टोपलीच दाखवावी. हा, तसं थोडस बरोबर आहे तुमचं, केराला केराशी टोपलीच दाखवायला पाहिजे. पण श्रोते हो, सगळ्याच प्रकारचा केर जर आपण एकाच केराच्या टोपलीत टाकायला लागलो तर टोपली 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 असं करत करत ते केराचं साम्राज्य कधी आपल्या सगळ्यांच्यावर सत्ता गाजवेल हे आपल्याला कळणार पण नाही. चालेल का तुम्हाला? अजिबात नाही ना. म्हणूनच तर लक्ष द्या श्रोते हो, आता तुम्ही म्हणाल, कागदाचा असा किती वापर करतो आम्ही, आणि आजकाल तर पेपरलेसचा जमाना आहे, वृत्तपत्र तर आपण वाचतोच, लहान मुलांच्या वह्या, पुस्तकं, या ना त्या प्रकारे कागद आपल्या आयुष्यामध्ये असतोच. एकदा का त्याची गरज संपली तर आपण काय करतो, बोळा करतो आणि केराच्या टोपलीत टाकतो. बरोबर आहे का ते? अजिबात नाही श्रोते हो. आपल्याला घन कचऱ्यापासून धन कचरा व्यवस्थापन जर करायचं असेल, आपल्याला थोडेफार पैसे मिळवण्याची संधी असेल, तर ती वाया कशाला घालवायची, याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. थोडं थांबा, थोडं थांबा. आता प्रश्न आहे प्लास्टिकचा. प्लास्टिक कुठल्या कुठल्या स्वरूपात आपल्या डेली लाईफ मध्ये, आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या बरोबर असताना आपल्याला सुद्धा लक्षात येणार नाही. कॉफी पाऊच, शॅम्पू पाऊच, दुधाच्या पिशव्या, पार्सल आणलेल्या पिशव्या, या ना त्या प्रकारे प्लास्टिक आपल्याकडे असतंच. डेली यूज मध्ये जे असतं किंवा जे एकदा वापरून आपण फेकून देतो त्याला सिंगल यूज प्लास्टिक म्हणतात. पण श्रोते हो, आता आपल्या सगळ्यांना हे माहीत झालंय, प्लास्टिकची विल्हेवाट सहजासहजी होत नाही आणि लवकर होत नाही, आणि त्याचे खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. म्हणूनच तर आपण हे सासूच कशाला द्यायचं ना, आपल्या हातातच जर त्याची विल्हेवाट लावणं आहे तर थोडस सजग राहून आपण ते केलं तर आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. पण मग ते कसं करायचं, ऐकूया ऐकूया. आपण ऐकणारच आहोत, एक खास व्यक्ती आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहे. आणि आता भाजीपाल्याचा कचरा. आता तुम्ही म्हणाल, त्याचं काय करायचंय, तो तर टाकू द्या केराच्या टोपलीत, नाहीतर कुजून वास येईल आमच्या घरात. अजिबात नाही, त्याच्यासाठी सुद्धा एक सुंदर पर्याय आहे, त्यातून सुद्धा आपण पैशाची बचत करू शकतो. आणि आता केराच्या टोपलीलाच केराची टोपली दाखवायची आहे, म्हणजे केर कचरा हा प्रकार हळूहळू आपल्या आयुष्यातून नाहीसाच करायचाय. चला ऐकूया आपल्या कोल्हापूरच्या तृप्ती देशपांडे घरगुती कचरा व्यवस्थापनाबद्दल आपल्याला कुठल्या कुठल्या टिप्स देतात. नमस्कार, मी तृप्ती देशपांडे. 2005 सालापासून मी घरी कंपोस्ट करते आणि 2013 पासून माझ्याकडे बायोगॅस टेरेसवरती केलेला आहे, जो मी अजूनपर्यंत सक्सेसफुली वापरते. मला आता सगळ्या माझ्या मैत्रिणींना हे सांगायचे आहे की आपल्या घरात जो कचरा तयार होतो किंवा आपल्या कचऱ्याच्या बादलीमध्ये तीन प्रकारचा कचरा येत असतो, कागद, प्लास्टिक आणि हिरवा कचरा, तर या तीनही कचऱ्याचं योग्य विल्हेवाट लावणे ही आपली जबाबदारी आहे, कारण तो आपण तयार केलेला कचरा आहे. कागद असेल तो सरळ करून रद्दीमध्ये घातला तर तो रद्दीमधून रद्दीवाल्याकडे जाईल, त्याचे पैसे होतील, म्हणजे कचऱ्याच्या बादलीतला एक कचरा नाहीसा झाला. दुसरा प्लास्टिकचा, तर आता प्लास्टिकचा भस्मासूर एवढा मोठा झाला आहे की त्याच्या पुढे सगळी दुनिया नामोहरम झालेली आहे, तर आपल्यालाच आपण तयार करणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या घरातील मोकळ्या बाटल्या असतील प्लास्टिकच्या, त्याच्यामध्ये ते प्लास्टिकचे रॅपर्स असतील, शॅम्पूचे सॅशे असतील, या गोष्टी बारीक घडी करून बाटलीत घालून टाकायच्या. अशा पद्धतीने बाटली गच्च भरल्यानंतर दुसरी बाटली घ्यायची वापरायला. हीच गोष्ट आपण गाडीमध्येही करू शकतो. प्रवासाला निघताना एखादी मोकळी बाटली असेल तर त्याच्यामध्ये आपण बाहेर जो प्लास्टिक मध्ये काही घेऊ खाऊ ते प्लास्टिक खिडकीतन बाहेर फेकून न देता बाटलीमध्ये घालायचं, आणि ती बाटली पाहिजे तर कचऱ्यामध्ये टाका किंवा भंगारवाल्याला देऊ शकता तुम्ही. भंगारवाल्याकडून ते रिसायकलिंग प्लांटला जातो. आपल्या कोल्हापुरात एक प्लास्टिक मुक्त अभियान आपण राबवत आहोत की ज्याच्यामध्ये कोल्हापुरातील संपूर्ण प्लास्टिक हटवण्याची भरपूर प्रयत्न केले जाणार आहेत. म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीनं आपल्या परिसरातील जेवढा जमेल तेवढा जास्तीत जास्त प्लास्टिकचा कचरा, टाकाऊ प्लास्टिक, हे मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत पोत्यात जमा करायचं आहे आणि ते
पूर्ण शहरभर 150 ठिकाणी कलेक्शन सेंटर करणार आहोत, त्या ठिकाणी नेऊन द्यायचं आहे, जेणेकरून इतस्तत पसरलेलं प्लास्टिक हे एकत्रित जमा होऊन ते सांगलीच्या रिसायकलिंग प्लांटला जाईल। याच्यामध्ये महानगरपालिका आपल्याला पूर्ण ताकदीनं मदत करणार आहे। तर आपल्याला फक्त आपली साखळी तयार करायची आहे आणि प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून हे काम करायचं आहे। राहता राहिला तिसरा कचरा की जो हिरवा आहे, आपल्या घरात जर झाडं असतील तर त्या हिरव्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करायचं आणि ते त्या झाडांमध्ये घातलं तर आपल्याला वर्षभरात एकही रुपयाचं खत विकत आणावं लागत नाही। त्यामुळे कचऱ्याची बादली ही कायमची मोकळी राहू शकते। अशा पद्धतीचं माझ्या घरात नियोजन हे 2005 पासून होतच आहे, त्यामुळे हे वास्तवात येणं अतिशय सहज शक्य आहे। फक्त गरज आहे ती थोड्याशा इच्छाशक्तीची। तर मैत्रिणींनो, एकत्र येऊया, आपल्या कडून तयार होणारा कचरा आपणच जबाबदारी घेऊन योग्य विल्हेवाट लावूया आणि त्यापासून आपलं कोल्हापूर स्वच्छ सुंदर करूया। मग श्रोते हो, आपण कोल्हापूरकर कुठल्याही चांगल्या गोष्टीत मागे नाही। मग कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीतच आपण का बरं मागे राहायचं? अजिबात नाही। प्रत्येकानं ठरवूया, माझ्याकडून तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट मी स्वतः लावण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि करूनच दाखवीन, कारण जगात भारी कोल्हापुरी। तर मग श्रोते हो, आपलं घर, आपला परिसर आणि आपला शहर चकाचक आणि टकाटक ठेवण्यासाठी कचरा व्यवस्थापन कसं करायचं याविषयी जरूर ऐका स्वच्छ सुंदर शाहूनगरी या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। तर आजच्या या कार्यक्रमात ही महत्वाची माहिती आपल्याला दिली तृप्ती देशपांडे यांनी। या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन अनिल चौगुले आणि पराग केमकर। अशी आशा करूया की आपण सगळेजण मिळून आता कचऱ्याची ऐशी की तैशी करणारच आहोत। याच एका नोटवर आजच्या या कार्यक्रमात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते। नमस्कार। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। नमस्कार श्रोते हो, स्वच्छ सुंदर शाहूनगरीमध्ये तयार आहात ना कचऱ्याची ऐशी की तैशी करायला? पण नेमकं काय करायचं?